हरिओम श्री राम अंबज्ञ। मैं अनुश्रा वीरा राणे, उपासना केंद्र विश्रांतवाड़ी पुणे। मी 2004 पासून बापू परिवार सामील झाले। मला तसे बापूंनी बरेच अनुभव दिले, त्यापैकी एक अनुभव मी तुम्हाला सांगत आहे। 2018 पासून माझा डावा हात खूप आखडला गेला होता, खूप दुखत होता। हात वर किंवा खाली असं होतच नव्हतं, वर गळायला गेलं का खूप अशी कळ मारायची। दिवसेंदिवस हा दुखणं वाढतच गेलं होतं माझं। माझी मुलगी निकिता राणे हिने मला डॉक्टर आगाशे हिच्याकडे घेऊन गेली। त्या डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला फॉर्जन सर्जर झालं आहे, तुमचा खांद्याची नस आखडली गेली आहे। तर तिने मला 3 महिन्याचे औषध गोळ्या सुरू केल्या आणि एक्सरसाइज करायलाही सांगितलं। 3 महिने झाले, 4 महिने झाले, 5 महिने झाले, तरी माझं हे दुखणं काही थांबत नव्हतं, रोज वाढतच होतं औषध गोळ्या घेऊनही। एकदा शनिवारी मी उपासना केंद्रात गेले तेव्हा बापूंनी सांगितलं की तुम्ही सर्वजण 16 माळा करत आहे। त्यावेळेस मी 16 माळा हे बापूंना सांगितलं होतं। त्यावेळेस मी मला झोप येत नव्हती, रात्री झोप यायची, पण सकाळी पहाटे 3:30-4 वाजता मला झोपच यायची नाही, कारण हे दुखणं वाढत होतं, दुखत होतं खूप। तर मनात म्हटलं की मी असंच रडत बसण्यापेक्षा 16 माळा करूया, आणि बापूंचा मंत्रगजर सुरू केला काउंटर घेऊन। रामा रामा आत्मा रामा त्रिविक्रमा सद्गुरु समर्था, सद्गुरु समर्था त्रिविक्रमा आत्मा रामा रामा, हा मंत्रगजर मी करायचे 4 ते 6 वाजेपर्यंत। त्या 4 ते 6 वाजेपर्यंत पहाटे माझ्या 16 माळा व्हायच्या, मला खूप आनंद व्हायचा। शनिवारी मी जेव्हा उपासना केंद्रात गेली तेव्हा बापूंनी सांगितलं की तुम्ही 16 माळा करतात हे मला बरेच जण करतात हे मला माहीत आहे, पण जेव्हा तुम्ही मंत्रगजर करता ना तेव्हा थोडी हाताची एक्सरसाइज करा ना, हात हलवा आणि मंत्रगजर म्हणा। तसं काय हे बापून मलाच सांगितल्यासारखं झालं होतं, अरे हे स्पेशल होतं माझ्यासाठी। मग मी तेव्हापासून सकाळी जेव्हा मला जाग यायची, मला झोप यायची नाही त्या दुखण्यामुळे, तर मी उठून मी काउंटर बाजूला केला आणि हाताने एक्सरसाइज करत मंत्रगजर करत म्हटले। आणि काउंटर ह्यासाठी पण मी बाजूला केला कारण का त्यावेळेस बापूंनी हेही सांगितलं होतं, फक्त यांत्रिक गजर करत बसू नका, यांत्रिक म्हणजे जप, जरा यांत्रिकपणाने जप करत बसू नका, तुम्ही स्वतः एक असा मनापासून करा, प्रेमाने करा, भले 1 माळ करा पण ती मनापासून करा। हे ऐकल्यावर मीही त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीपासून मी तो काउंटर बाजूला केला आणि मनापासून मी 1च माळ करत होती, पण प्रेमाने आणि मनापासून करत होती। पण आस्ते आस्ते मलाच माझ्या न कळत मला कळलं नाही की माझा हात कधी बरा झाला। आपोआप आस्ते आस्ते दुखणं कमी कमी होत एकदम बरा झाला आणि आत्ता माझा हात एकदम बरा आहे। ही बापूंचीच कृपा, हा आपली एकमेव हा बापूच आहे जो आपल्यासाठी हे करतो। दुःखाचे दुःख बापू हरी हे म्हणतात ते खरंच, आणि ह्या दुःखातूनही मला सुखाची वाट मिळाली। कसा तर मला मनापासून पहिले हे वाटायचं की मला पहाटे उठून मंत्रगजर करायचं आहे, बापू माझ्याकडनं मंत्रगजर करून घे। पण हे बापूंनी करून घेतलं, माझं प्रारब्धही त्यांनी टाळलं आणि त्यातून मला सुखाचा मार्गही दाखवला। बापू खरंच मी खूप अंबज्ञ आहे, बापू मी तुझ्याकडे तुला सांगते की खरंच मला तू सगळं काही दिलं आहे, मी तुझी खूप खूप अंबज्ञ आहे। असंच आमच्या सर्वांच्या पाठीशी तू असाच उभा राहा आणि सर्वांना असंच मार्गदर्शन कर, आणि तू खूप मी अंबज्ञ आहे तुझी, आणि तू असाच आमच्या पाठीशी राहा। अंबज्ञ श्रीराम हरिओम।